फटका जुगार असे अवैध धंदे करणाऱ्यांना पकडून अत्यंत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आता आपल्या अभिलेखात नवीन अध्याय सोडलाय. त्यांनी मांडूळ जातीचे 3 साप पकडले असून या 4 जणांना ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या माहितीनुसार या 3 मांडूळांची किंमत 4,50,000 रुपये इतकी आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी काढलेल्या गुप्त माहिती आधारे आज असना नदीकाठी काही लोक साप विक्री करण्यास येणार होते. पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर आणि अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या कुशल मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव मांजमकर, सुनील नाईक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांचे अत्यंत जाणकर पोलीस पथक सांगवी असना नदीकाठी पाठवण्यात आले. तेथे पोलिसांनी भीमराव उर्फ संतोष बिराडे, संतोष नागसटे, शेख सलाम शेख आजिम, सय्यद मुसा सय्यद इसुफ या 4 जणांना ताब्यात घेतलंय. पकडलेल्या मांडूळांची किंमत 4,500,000 रुपये आहे असं प्रेस नोट मध्ये लिहिलं गेलंय. मांडूळ जातीच्या सापांचा उपयोग अंधश्रद्धेत सुद्धा केला जातो. यातील दुहेरी तोंडी साप कोटींच्या किमतीत विक्री होतात अशी खात्रीलायक माहिती आहे. या प्रकरणात पंटर जे कोणी आहेत त्यांनी निभावलेली भूमिका सर्वात मोठी आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आलंय असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. नांदेड जिल्ह्यात एक नांदेड शहराच्या परिसरामध्ये आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काल 2 दिवसापासून ते फिरत असताना त्यांना काही संशयास्पद लोकांची माहिती मिळालेली होती. त्याप्रमाणे त्यांना चेक केला असता त्यामध्ये 3 मांडूळ जातीचे जे दुर्मिळ प्राणी आहेत ते प्रोहिबिटेड आहेत त्या फॉरेस्ट ॲक्टप्रमाणे, तर त्यांना त्या लोकांना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्याकडे ते 3 जे मांडूळ जातीचे प्राणी आहेत तर ते सुद्धा ताब्यात घेतले. ते फॉरेस्ट ॲक्टप्रमाणे त्याच्यावरती योग्य ते गुन्हा दाखल करत आहोत. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्यामध्ये कारवाई करण्यासंबंधी संबंधित विभागाला सूचना दिली. यामध्ये 4 आरोपी आहेत आणि 3 मांडूळ आहेत, तर त्यांची 1 किंमत जवळजवळ 4,50,000 होते. परंतु काळ्या बाजारात त्याचे मोठ्या स्वरूपात पैसे मिळतात आणि त्यासाठी अशा पद्धतीने वन्यजीवांवरती अत्याचार करण्याचा जो प्रसंग आहे यावरती पोलीस दक्षता घेत आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री विजयकुमार मगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज एनसीबीची टीम एपीआय श्री माधवकर आणि कर्मचाऱ्यांसह शहरामध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असताना त्यांना माहिती मिळाली की काही लोक मांडूळ नावाच्या सापाची विक्री करण्यासाठी तस्करी करण्यासाठी लोक येत आहेत अशी माहिती मिळाली. त्यांनी माहिती काढून त्यांनी 4 लोक ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून जवळपास 3 मांडूळ जप्त केले. त्यांची या बाजारात जवळपास 4,500,000 रुपये किंमत आहे. सदरचे मांडूळ यांना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंवा नॅशनल लेवलला जास्त किंमत आहे असे त्यांना एक समज आहे आणि बाजारामध्ये लाखोच्या घरामध्ये किंमत आहे. यामुळे तस्करी करण्यासाठी हे लोक घेऊन जात असताना आज मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन 3 मांडूळ जप्त करून सदरची कारवाई करण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून वर्क करत आहोत.